नमस्कार, मी वैद्य प्रशांत अनंत सुरू। आपण पोस्ट कोविडबद्दल बोलत होतो, पोस्ट कोविड सिंड्रोम। सर्वात मोठा परिणाम जसा थकवा जाणवतो तसा तो मनावरही जाणवतो। मनाचं स्थान आहे हृदय, मस्तिष्क हृदय म्हणजे शिराचा भाग आणि उरस्थ हृदय म्हणजे आपलं हृदय। या दोन्ही अवयवांवर खूप मोठा परिणाम मनाचा दिसतो आणि म्हणून पोस्ट कोविडच नव्हे तर प्रत्येक रुग्णांनी आत्ता आपली मानसिकता अतिशय सकारात्मक अशीच ठेवली पाहिजे। पॉझिटिव्हिटी इज अ मस्ट। आपल्याला जर कोरोना निगेटिव्ह राहायचं असेल तर मनातली सगळी निगेटिव्हिटी बाजूला काढली आणि सकारात्मक असा विचारांची दिशा ठरवली तर आणि तरच आपल्याला याच्यावर विजय मिळवता सहज येईल आणि सोपं जाईल। खरं सांगायचं तर फक्त कोविडच्याच रुग्णांमध्ये नव्हे तर सगळ्याच रुग्णांकरता एक पंचसूत्री खूप महत्त्वाची असते। योग्य आहार, योग्य विहार, योग्य व्यायाम, योग्य निद्रा आणि योग्य अशी औषधं सतत आणि नियमितपणाने घेणं ही ती पंचसूत्री आहे। कुठल्याही बाबतीत अति सर्वत्र वर्जय्य हे ब्रीदवाक्य ठेवलं पाहिजे। चांगल्या जगण्यासाठी म्हणजेच जीवन हे खूप महत्त्वाचं आहे। जीवन म्हणजे पाणी। या पाण्याच्या संदर्भात आम्ही वेगवेगळे व्हिडिओज यापूर्वी आणि यानंतर सांगणार आहोतच। त्याबद्दल मी आत्ता वेळ न घेता आहार या संकल्पनेबद्दल बोलणार आहे। आहार कसा असावा? ताजा असावा, गरम असावा, साधा सात्विक असा आहार असावा, फार मसालेदार नसायला पाहिजे। आहार वेळेवर घेतला जायला पाहिजे। आपल्याला पचायला जड जाणार नाही असा आहार नित्य नियमित वेळेला घेतला की बाकी सगळ्या गोष्टी आहार आपल्याला सांभाळतो। आहार हेच औषध ठरतं। आहारामध्ये सगळ्यात महत्त्व द्यायला हवं आपल्या भारतीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या स्वयंपाकाला। त्याचं कारण आहे त्याच्यात साजूक तुपाचा वापर आहे। साजूक तूप हे उत्कृष्ट विषघ्न द्रव्य म्हणून मानलं आहे आणि म्हणून त्याचा आहारामध्ये सढळपणाने वापर करायलाच हवा। साजूक तुपाच्या फोडण्या असं जर आपण केलं आणि भाज्या तशाच वापरल्या तर त्याच्यात इतर मसालेदार पदार्थ जात नाहीत, जिरं जाईल। आवश्यक त्या पदार्थांमध्ये चव येण्याकरता साजूक तुपावर केलेल्या भाज्या आहारामध्ये असायला हव्या। कोणत्या भाज्या खाव्या, कोणत्या भाज्या खाऊ नयेत याबद्दलही आपल्याशी बोललं जाईल, पण जसं वेळ येईल तसतसं ते पुढे सांगितलं जाईल। अन्न घेताना दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात घेतल्या गेल्या पाहिजेत। एक आहे हळद आणि दुसरं आहे मिरपूड, जे आपल्या भुकेची गरज जागेल त्याप्रमाणे वाढ करणारी पदार्थ आहेत आणि रक्त शुद्ध करण्याच्या दृष्टिकोनातनंही खूप महत्त्वाचे आहे। आत्ताच्या काळात विषाणूच नुसते नव्हे तर इतरही दृष्टिकोनातनं हळद, मिरपूड, सुंठ, पिंपळी यांचा वापर आहारामध्ये जाणीवपूर्वक असायला हवा। आपण आता आहार कसा घ्यायचा याच्याबद्दल बघूया। दिवसाची सुरुवात ही चहा कॉफीने होऊ नये, त्यापेक्षा मग आयुर्वेदाने सांगितलेले वेगवेगळे काढे आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो। तुळस, ज्येष्ठीमध, सुंठ, गवती चहा हे सहसा सगळ्यांना सोयीचं असतं, आल्यापेक्षा सुंठ बरी। तरीही दालचिनी, लवंग, मिरे यांचं प्रमाण सगळ्यांनाच सोसतं असं नाही, त्यामुळे त्यांचा वापर हा वैद्यांना विचारून यथायोग्य प्रमाणाने करावा। यानंतर आपण द्रवद्रव्यांचा वापर रोज सकाळी करायला हरकत नाही। म्हणजे काय? तर सूप्स घेता येतात, कढणं घेता येतील, सार घेता येतं, क्वचित प्रसंगी ताजं ताक, रस्सम, सांबार यांचाही वापर आपल्याला करता येतो। हे कोणकोणते पदार्थ कसे घ्यायचे याच्याबद्दल थोडक्यात मी काही गोष्टी सांगणार आहे। आपल्याला दोन छोटे सोपे असे उपाय सांगतोय। पहिलं आहे एक प्रकारचं सूप। रक्ताची कमतरता आणि व्याधिप्रतिकार क्षमता वाढवण्याकरता एक गाजर, एक छोटा तुकडा बीट आणि मुळा जो कोवळा असला पाहिजे, जून मुळा चालणार नाही, असे तीन पदार्थ एकत्रित घेऊन
वाफवून उकळून शिजवून त्यांचं जर आपण छान मिक्सरवर काढून त्याच्यामध्ये सूप म्हणून मिरपूड चवीपुरतं सैंधव आणि आवश्यक असेल तर किंचित सुंठ असं जर घालून घेतलं तर ते आपल्याला छान आणि उपयोगी ठरतं, रक्तवाढीलाही उपयोगी आणि आपली व्याधिप्रतिकार क्षमता वाढवण्याकरताही। त्यातला मुळा हा यकृताला बळ देणार आहे आणि त्यामुळे त्याचा वापर निश्चित करावा। आमसुलाचं सार हे तापाकरता खूप चांगलं असं एक पथ्याचं औषध आहे। अतिशय सोपी पद्धत आहे। 4-5 आमसुलं आपण पाण्यात आधी थोडीशी भिजत घालावी, कोळून घ्यावीत आणि ते उकळून घेताना उकळून झाल्यानंतर आमसुलं गाळून घ्यावीत। गाळलेल्या पाण्यामध्ये चवीकरता मीठ, साखर आणि जिरपूड घालून घ्यावी। ज्यांना आवडेल त्यांनी थोडीशी कोथिंबीर घालायला हरकत नाही। काहींकडे याच्यात तुपाची फोडणी देतात, ती आवश्यक नाही। नुसतंच आमसुलाचं सार घेतलं तर जिभेला नसणारी चवही येते, तरतरी वाटते, शरीराची जी पाण्याची गरज आहे तीही भागते। अशा पद्धतीने ही दोन द्रवद्रव्य आपण आपल्या सकाळच्या वेळात जर घेतली तर सकाळ आणि पचन या दोन्ही दृष्टिकोनातनं तरतरी देणारं द्रव्य म्हणून ते उपयोगी आहे। या व्यतिरिक्त आपल्याला काही कडधान्यांचं कढण करता येतं। उदाहरणार्थ मुगाचं कढण करता येतं। मूग पाण्यात टाकून उकळून त्याचं पाणी वरचं कढण म्हणून पिणं हे अतिशय उपयुक्त ठरतं। मसुरासारख्या द्रव्याचं सूपही करता येतं, पण त्याकरता मसूर उकळून घेऊन ते मिक्सरवर फिरवून त्याच्यात चवीकरता सैंधव घातलं, जिरपूड मिरपूड चवीने आवडीने घातलं तर हरकत नाही। हे आपल्याला उपयुक्त, एनर्जी देणारं, ऊर्जा वाढवणारं असं आहे। त्यामुळे या दोघांचाही वापर निश्चित करावा। मूग, मसूर, क्वचित मटकी अशा पदार्थांचा, कडधान्यांचा वापर करावा, पण अर्धवट वाफवलेली कच्ची किंवा अर्धकच्ची अशी कडधान्ये आपल्या आहारात नसावीत। त्यांनी पोटाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या उलट वाल, पावटा, हरभरा, छोले, राजमा यांनी निश्चित पोटाला त्रास होणार आहे। ही मोठी कडधान्य या आजारानंतर सध्या तरी खाऊ नयेत। या व्यतिरिक्त ज्यांना सवय असेल आणि आवडत असेल त्यांना हळद दूध, सुंठ घालून उकळलेलं दूध असं सुद्धा घ्यायला हरकत नाही, ते औषधीच आहे। आणि याविषयी केलेले आधीचे व्हिडिओज त्याची लिंक आपल्याला समोर देत आहोत। आपण जरूर त्याचाही ऐकून येणारा अनुभव आम्हाला जरूर कळवावा। आहार कसा घ्यावा, कसा स्वयंपाक करावा, केव्हा खावं, त्याची खाण्याची वेळ काय, खाताना घ्यायच्या काळजी म्हणजे आहारविधी विशेष आयतन आणि आहार करण्याच्या पद्धती याविषयी यापूर्वी केलेले व्हिडिओज आपण जरूर आवश्यक ऐकावेत आणि आम्हाला तुमचा अनुभव कळवावा। आहारामध्ये इतरही पदार्थ म्हणजे जसं आपण पानामध्ये डावीकडे जे खातो, चटणी, लोणची यांच्याविषयी आम्ही सांगणार आहोत, काय आणि कधी खा। त्यानंतर आपलं स्टेपल फूड ज्याला म्हणतो की मुख्य अन्न म्हणजे भात केव्हा, जर गरज असेल तर ज्वारीची भाकरी खायची का गव्हाची पोळी खायची का फुलका खायचा याच्याही विषयी आपल्याला आम्ही नक्की सांगणार आहोत। टप्प्याटप्प्याने पोस्ट कोविड घ्यायची काळजी याविषयी आणखीन बरीच माहिती आपल्यासमोर आणायची आहे, उरलेलं पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।